हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे प्रियंका आणि स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मॅगीची रेसिपी बनवणार आहोत आणि ही छोटी मुलं तर खातात पण मोठीसुद्धा खूप आवडीने खातील अशी स्पायसी मॅगीची रेसिपी तयार करणार आहोत। ही रेसिपी जर आवडेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी एक गॅसवर पॅन ठेवायचं आहे, पॅनमध्ये तेल ओतून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यावर बारीक चिरून घेतलेला कांदा परतून घ्यायचा आहे। छान कांदा परतून झालं की त्यावर थोडं 2 ते 3 लसणाचे काप करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत। ते सुद्धा मस्त असं शिजू द्यायचं आहे। यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त वापरू शकता। इथे बारीक चिरून घेतलेला गाजर आहे, यालासुद्धा छान शिजू द्यायचं आहे आपल्याला। आणि हे वाटाणे घेतलेले आहेत, मी रात्री भिजत घातलेले होते आणि ते इथे वापरलेले आहेत, यामुळे खूप छान अशी टेस्ट येत असते मॅगीला। इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता, जसं पत्तागोबी किंवा शिमला मिरची अशा पद्धतीने काही पण तुम्ही वापरू शकता। इथं हा भाज्या आपल्याला 5 ते 7 मिनिटे छान असं तेलावर परतून घ्यायचं आहे, त्यांचा कच्चपणा दूर होईपर्यंत। आता आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो, इथे मी एक मॅगीचा वापर करणार आहे 1 पॉकेटचं, तर अर्धा टमाटर घेतलेला आहे एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। यालासुद्धा मस्त असं शिजवून घ्यायचं आहे तेलावर। आता मसाल्यांमध्ये आपण इथे 1/2 चमचा हळद वापरणार आहोत। चवीपुरतं मीठ वापरायचं आहे, मीठ जरा प्रमाणातच वापरायचं आहे कारण टेस्ट मेकरमध्ये सुद्धा मीठ असतो। थोडंसं लाल तिखट वापरलेलं आहे। मॅगी तर छोटे मुलं खात असतात पण अशा पद्धतीने जर केलं, एकदम स्पायसी मॅगी केली तर ते मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल। अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा फ्रेंड्स। आपण इथे 1 कप पाणी वापरणार आहोत। मी 12 रुपयेवाला 1 पॉकेट यूज करणार आहे मॅगीचं, तर त्या प्रमाणानुसार 1 कप पाणी वापरायचं आहे। हे सर्व मिक्स झालं की यावर झाकण ठेवून 5 मिनिटे शिजू द्यायचं आहे, म्हणजेच उकड काढून घ्यायची आहे। तर 5 मिनिटानंतर उकडी आलेली आहे छान, आणि उकडी आल्यानंतरच आपल्याला मॅगीचा वापर करायचा आहे। जर उकड यायच्या आधी जर मॅगी वापरली तर ते असं सुकी सुकी होत नाही, त्यामुळे उकड आलेली आहे। आता आपण इथे मॅगीचा वापर करणार आहोत। 1 पॉकेटच मॅगी वापरलेली आहे मी इथे। अशा पद्धतीने सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। आणि मॅगीमधला जो टेस्ट मेकर असतो तोसुद्धा 1 पॉकेट यूज केलेला आहे। तुम्हाला वाटलं तर इथे मॅगी मसाला मॅजिक वापरू शकता, पण मी इथे काही वापर केलेला नाही, तरी पण सुद्धा खूप छान अशी टेस्ट आलेली आहे मॅगीला। तर अशा पद्धतीनं ढवळत राहायचं आहे आणि हे सुद्धा झाकून ठेवायचं आहे। एकदम झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे, एकदा आवडली असेल तर नक्की लाईक करा फ्रेंड्स। तर पाहू शकता थोडंसं शिजलेलं आहे, आणखी सुद्धा आपण हे वेगवेगळं करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीनं ढवळत राहायचं आहे, एकदम ड्राय आणि सुखी सुखी होणार आहे आपली मॅगी, खूप मस्त टेस्टला तर एकदम अप्रतिम वाटणार आहे। तर हे झाकून शिजवून घेऊया। तर थोडंसंच पाणी आहे इथे, हा सुद्धा पूर्ण सुकू द्यायचं आहे पाणी, म्हणजे पूर्ण आटू द्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे खूप छान असं सुकी सुकी मॅगी तयार झालेली आहे आपली। पाणीसुद्धा पूर्ण आटलेलं आहे। आता आपण यावर भरपूर कोथिंबीर वापरायचं आहे, कोथिंबीरीने एकदम भारी टेस्ट येत असते। हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। खूप छान अशी मॅगी रेडी झालेली आहे की नाही मजेदार रेसिपी, मोठ्यांना तर नक्कीच आवडेल। एकदा नक्की ट्राय करा फ्रेंड्स या पद्धतीने। आता आपण ही मॅगी सर्व्ह करूयात। खूप छान अप्रतिम झालेली आहे। वरूनसुद्धा थोडंसं कोथिंबीर वापरायचं आहे। आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका फ्रेंड्स। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।